जय सद्गुरु, जय जय रघुवीर समर्थ। श्रेष्ठ पुरुष, पण नेमका श्रेष्ठ पुरुष म्हणावं कोणाला? तर श्रेष्ठ पुरुष म्हणावं त्या व्यक्तीला जो आपल्या पद आणि गरिमा यांच्यानुसार कार्य करतो, आणि हे कार्य त्यानुसार करण्यामागील त्याचं कारण हे असतं, कारण त्याला ही गोष्ट माहीत असते की श्रेष्ठ पुरुष जसा व्यवहार करेल त्याच निर्देश आणि त्याच मार्गावर सामान्य पुरुष पण व्यवहार करतील। म्हणून श्रेष्ठ पुरुष ओळखायचा असेल तर असा पुरुष ओळखा जो त्याचे कार्य, त्याचं पद, त्याची गरिमा याच्या विरुद्ध कधीच जात नाही आणि स्वतःच्या गरिमेला सांभाळून तो त्याचं कार्य करत असतो। मग समोर कितीही संकटं आली तरीही, स्वतःविरुद्ध कितीही गोष्टी झाल्या तरी, कुठल्याही मोहाला, कुठल्याही लालसेला जाता न जाता तो त्या कार्याला स्वतःच्या गरिमेविरुद्ध होऊ देत नाही आणि स्वतःची गरिमेची निगा राखत जो व्यक्ती कार्य करतो तो श्रेष्ठ पुरुष। कारण त्याला हे माहीत असतं की जे कार्य तो करतोय त्यालाच अनुसरून भविष्यात इतर लोकही जे सामान्य आहेत तेही ते कार्य त्याचरित्या करतील आणि सत्कर्माच्या मार्गाला जातील।